पुण्याच्या वढू बुद्रुक मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला मंजुरी देण्यात आलेली आहे। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीच्या कामाला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम करताना स्थानिकांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिलेल्या आहेत। याबाबत स्वतः पवारांनी ट्विट करून काय माहिती दिली आपण बघूयात। स्मारकाचं काम करताना स्थानिकांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या। या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी तसंच सर्वसामान्यांकडून येणाऱ्या चांगल्या सूचनांचं स्वागत करून त्याचा अंतर्भाव सुधारित आराखड्यात करण्यात यावा असंही पवारांनी या ट्विटमध्ये सांगितलेलं आहे। आणि याबद्दलच अधिक माहिती देण्यासाठी आमचं प्रतिनिधी दीपक भातुसे आता आपल्यासोबत आहेत। दीपक, कशा पद्धतीनं या स्थळाचा विकास होणार आहे, काय आहे हा नेमका प्रोजेक्ट? परेशमा, वढू बुद्रुक येथे दरवर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी लाखो लोक येत असतात आणि त्यामुळे या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक उभं करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आणि आज मंत्रालयात जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये या स्मारकाला तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे। आणि या स्मारक उभारताना हेरिटेज ट्रस्ट असा, म्हणजे त्या काळात जसं बांधकाम होतं, ज्या पद्धतीची स्मारक होती त्या धर्तीवरती हे भव्य दिव्य आणि त्याला हेरिटेज ट्रस्ट असणारं स्मारक बांधावं अशा सूचना या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आहेत। या स्मारकासाठी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे आणि आराखडे मागवले जाणार आहेत आणि जो उत्कृष्ट आराखडा असेल त्या आराखड्याला मंजुरी देऊन त्याचं बांधकाम सुरू केलं जाणार आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला, त्यांच्या पराक्रमाला साजेसं असं स्मारक प्रशासनाची भूमिका आजच्या बैठकीत घेत जातील आणि लवकरच त्याचं काम सुरू केलं जाईल। स्पर्धा आयोजित करून आराखडे मागवले जातील, एक आराखडा निश्चित केला जाईल आणि त्यानंतर या कामाला तातडीने मंजुरी दिली जाईल असं आजच्या बैठकीत ठरवण्यात आलं। दीपक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। म्हाडा टीईटी पाठोपाठ आता पोलीस भरती ही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। जीएस सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचा संचालक डॉक्टर प्रितीश देशमुखच्या घरातून पोलीस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत। 2019 ते 2021 पोलीस भरती परीक्षेतील 3 विद्यार्थ्यांची ओळखपत्र पुणे पोलिसांच्या हाती लागली आहेत। त्याआधी प्रितीश देशमुखच्याच घरी टीईटी परीक्षेतील अपात्र विद्यार्थ्यांची ओळखपत्र आणि हॉल तिकीट सापडली होती। आरोग्य विभागाचा पेपर फोडणारेच म्हाडा पेपर फुटीचे सूत्रधार असल्याचं उघड झालंय। अटक करण्यात आलेल्या क्लास चालकांनी म्हाडाच्या परीक्षार्थींना पास करून देण्यासाठी चक्क रेट कार्ड तयार केलं होतं। यात प्रत्येक पदासाठी वेगळा रेट निश्चित करण्यात आला होता। क्लास चालकांनी प्रशांत बडगिरे, महेश बोटले आणि इतर एजंट्सच्या मदतीनं मोठी आर्थिक उलाढाल केल्याचा संशय आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24